नमस्कार मित्रांनो, ठवरे कोचिंग क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपलं नवीन थिअरम, ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सवर्सल. म्हणजे तीन पॅरलल लाईन्स आणि त्यांना दोन ट्रान्सवर्सल काढल्यानंतर जी प्रॉपर्टी तयार होते ते आपण पाहणार आहोत. तर थिअरम काय दिले बघा, थिअरम काय दिले, द रेशो ऑफ इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय, असे भाग, ठीक आहे. द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सवर्सल, ठीक आहे, बाय थ्री पॅरलल लाईन्स. ह्याचा अर्थ काय असणार बघा, ही माझी पहिली ट्रान्सवर्सल घेतली, ह्याच्यावरती मी काय काढल्या, तीन पॅरलल लाईन्स काढल्या, ठीक आहे. म्हणजे ही माझी ट्रान्सवर्सल आहे आणि ह्याच्यावर जर मी तीन पॅरलल लाईन्स काढल्या तर ह्याच्यामुळं काय झालं, इथं हा एक इंटरसेप्ट आणि हा एक इंटरसेप्ट तयार झाला, ठीक आहे. तर ह्या इंटरसेप्टचा रेशो हा कोणा एवढा असणार, जर ह्याच पॅरलल लाईन्सवरती आपण अजून एक ट्रान्सवर्सल काढली तर इथं पण काय झाले, इंटरसेप्ट तयार झाले. तर कोणत्याही ट्रान्सवर्सलवरती तीन पॅरलल लाईन्समुळं तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशो हा कोणा एवढा असणार, ठीक आहे, ह्याच तीन पॅरलल लाईननी दुसऱ्या ट्रान्सवर्सलवरती तयार केलेल्या इंटरसेप्ट एवढा. बघा वाचा अजून एकदा, द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन ट्रान्सवर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स इज इक्वल टू कोणा एवढा असणार, द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड ऑन अदर ट्रान्सवर्सल, अदर ट्रान्सवर्सल, ठीक आहे, बाय द सेम पॅरलल लाईन्स. म्हणजेच काय, ठीक आहे, ह्या पहिल्या ट्रान्सवर्सलवरती ह्या तीन पॅरलल लाईन्सनी हे जे दोन इंटरसेप्ट तयार केले ते ह्या दोन इंटरसेप्टचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सवर्सवरती त्याच पॅरलल लाईननी तयार केलेल्या इंटरसेप्टचा रेशो एवढा असणार. म्हणजे जर मी ही आकृती इथं पहिली तर बघा, ही ट्रान्सवर्सल आहे, ही ट्रान्सवर्सल आहे, लाईन एल एम एन आणि ह्या काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. म्हणजे मला काय प्रूफ करायला लागेल, ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी ह्या इंटरसेप्टचा रेशो कुणा एवढा असणार, पी क्यू अपॉन क्यू आर एवढा असणार. हे मला प्रूफ करायचं आहे, हे मला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. आता हे प्रूफ करताना थिअरम सिंपल आहे, हे प्रूफ करताना आपण काय वापरणार आहे, बी पी टीचा थिअरम वापरणार आहे. म्हणजे बी पी टीच्या थिअरमचा नियम वापरणार आहोत, ठीक आहे. तर चला, तर आपण शिकलो आहे आतापर्यंत की गिवन काय शिकलो आहे, आपण शिकलो आहोत की थिअरम प्रूफ करताना आपल्याला सर्वात प्रथम ह्या थिअरमच्या माध्यमातून आकृती काढायची असते आणि आकृतीचं वर्णन म्हणजे काय असतं, आपलं गिवन. चला मग आपण आपलं गिवन लिहून ठेवू. गिवन बघा, गिवन मध्ये काय काय येणार बघा, काय दिसतात, लाईन एल एम आणि एन हे काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. लिहून टाकायचं, लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन बरोबर, आणि टी वन आणि टी टू ह्या काय आहेत, त्यांच्या ट्रान्सवर्सल. तर लिहून घ्या मग, टी वन अँड टी टू आर देअर ट्रान्सवर्सल, टी वन आणि टी टू हे काय आहेत, त्यांच्या ट्रान्सवर्सल आहेत, ठीक आहे. आता बघा, टू प्रूव आपला काय प्रूव करायचं आहे, आपलं प्रूव करायचं आहे की ए बी आणि बी सी ह्यांचा रेशो, ए बी अपॉन बी सी ह्या इंटरसेप्टचा रेशो पी क्यू आणि क्यू आर ह्यांच्या इंटरसेप्ट एवढा असणार. समजतंय का, हे प्रूफ करायचं आहे. आता मला कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, पॉईंट सी आणि पॉईंट पी जोडायचं आहे. म्हणजेच मी कन्स्ट्रक्शनमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये काय लिहिणार, जॉईन सेगमेंट सी पी, जॉईंट सेगमेंट सी पी. आता बघा, हा सेगमेंट सी पी जोडल्यामुळं मला ट्रायंगल ए पी सी हा एक भेटला आणि इकडला भाग सोडला की इकडं बघितलं तर ट्रायंगल पी सी आर हा एक भेटला, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, हे ट्रायंगल पी सी आरकडे बघा, ठीक आहे. बघा प्रूफ, इन ट्रायंगल पी सी आर, हे ट्रायंगल पी सी आर म्हणजे बघा,
आपला गिवन मध्ये काय दिलंय, लाईन एल एम एन ह्या कशा आहेत, पॅरेलल. मग जर आपण ह्या ट्रायंगल पी सी आर मध्ये बघितलं तर क्यू पासून इथं पॉइंट डी घ्या, ह्या क्यू पासून डी पर्यंत ही पण लाईनच आहे, ही एवढी लाईन ह्याला काय असणार ऑटोमॅटिक, पॅरेलल. कारण काय, गिवन मध्येच आहे. मग लिहायचं इन ट्रायंगल पी सी आर सेगमेंट डी क्यू पॅरेलल टू सेगमेंट सी आर, ह्याला कारण काय येणार माझं, गिवन. ठीक आहे, आता पॅरेलल असल्यामुळे इथं मी काय करू शकतो, बीपीटीचा थिअरम वापरू शकतो. मग बीपीटीच्या थिअरमनुसार इथं काय येणार, पी डी अपॉन डी सी. देअरफोर काय येणार, काय येणार, पी डी अपॉन डी सी किंवा सी डी अपॉन डी पी असं लिहा. पण वरनच लिहिलं आहे ना, काय लिहिलं आपण, पी डी अपॉन डी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर, पी क्यू अपॉन क्यू आर. ठीक आहे, ह्याला कारण काय येणार, कारण काय येणार, बेसिक बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजेच बीपीटी. हे झालं माझं स्टेटमेंट नंबर वन, हे झालं आपलं स्टेटमेंट नंबर वन. ठीक आहे, आता ज्याप्रमाणे ही कलर ट्रायंगल घेतला त्याप्रमाणे हा ट्रायंगल घ्या, ट्रायंगल ए पी सी. कुठला घ्यायचा ट्रायंगल, ट्रायंगल ए पी सी किंवा कुठला पण घ्या, पी सी ए घ्या किंवा ए पी सी घ्या, एकच आहे. ठीक आहे, बघा इन ट्रायंगल पी ए सी कसं घ्या, काय प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, ह्यात पण बघा ह्या तिन्ही पण लाईन कशा आहेत, पॅरेलल. मग बी पासून डी पर्यंत ह्या ए पी ला काय असणार, पॅरेलल. मग मी काय लिहिणार, काय लिहिणार, सेगमेंट बी डी पॅरेलल टू सेगमेंट ए पी, करेक्ट का, कारण काय, गिवन. ठीक आहे, मग ह्यात पण मी काय करणार, बी पी डीचा नियम. तर बी पी डीचा नियमनुसार काय होईल, ए बी अपॉन बी सी, कुणी कन्ना पण घ्या, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय असणार, पी डी अपॉन डी सी. काय असणार, पी डी अपॉन डी सी, कारण काय येईल, बेसिक कारण काय येईल, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. ठीक आहे, डायरेक्टली बी पी टी असं लिहिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. हे होईल माझं स्टेटमेंट नंबर टू. ठीक आहे, आता स्टेटमेंट नंबर वन आणि टू कडे बघा, इथं पण पी डी अपॉन डी सी आहे, इथं पण पी डी अपॉन डी सी आहे. जेवढी किंमत पी डी अपॉन डी सीची आहे तेवढीच किंमत पी क्यू अपॉन क्यू आरची आहे, आणि जेवढी किंमत पी डी अपॉन डी सीची आहे तेवढीच किंमत ए बी अपॉन बी सीची आहे. मग ऑटोमॅटिकली पी क्यू अपॉन क्यू आर इज इक्वल टू काय होईल माझं, ए बी अपॉन बी सी होईल, किंवा ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय होईल, पी क्यू अपॉन क्यू आर. मग डायरेक्ट लिहू शकतो आपण, देअरफोर देअरफोर ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय येणार, पी क्यू अपॉन क्यू आर. ठीक आहे, कारण काय येणार, फ्रॉम टू अँड थ्री, समजतंय का, आणि उत्तर काय होईल, हेन्स प्रूव्ड, प्रूव झालं. हेच तर मला काय करायचं आहे, प्रूव करायचं आहे, समजतंय का, ह्याला बॉक्स करा वाटलंच तर. समजतंय का, बघा माझं प्रूफ झालं, हेच मला प्रूफ करायचं होतं. ठीक आहे, तर ह्याला आपण हे थिअरम पाठ करायची गरज नाही बरं का, हे डायरेक्टली आहे ना पेपरमध्ये स्टेटमेंट येतं. ह्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतात, प्रॉपर्टी आहे. कोणाची प्रॉपर्टी आहे ही, ह्या तीन पॅरलल लाईनची आणि त्यांच्या ट्रान्सवर्सलची. म्हणून काय म्हणायचं, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सवर्सल, ह्या थिअरमचं शॉर्टकटमध्ये नाव. ठीक आहे, लेक्चर समजत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल त्यांनी के एन बी सी ए कॉलेजसमोर त्रिमूर्ती बुगडे पो आहे तिथे गरुडजेप कोचिंग क्लासेस किंवा ठवरे कोचिंग क्लासेस इथे संपर्क साधावा. आणि जी कुर्डवाडीतील गावातील मुलं असतील त्यांना जर लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल
तर त्यांनी लक्ष्य कोचिंग क्लासेस नूतन शाळेच्या पाठीमागे, ठीक आहे, प्राध्यापक सुळसर किंवा मला संपर्क करावा. धन्यवाद.